அலிச சாசூரா சாசூரா ஓலாண்டு நம்பராக அலிச சாசூரா சாசூரா சௌசாரா சீ கடி நீட்ட நேட்டக்கி பசவனே மக்கி பருண ஜாது பிரேமாச்சி कसरत तारे वरचे लाड की सुन मिया गरचे थोड़ी थोड़ी कसरत तारे वरचे लाड की सुन मिया गरचे रानी मी राजा चे साहुल इवल्या स्वप्ना चे जनुले कमी लाडा चे जनुले कलाडा चे शरयू इंदू बेबी ह्या तर दिवसभर नसतातच घरी सरूही बाहेर जाते म्हणजे हाताने काम आणि डोक्यात विचार सुरू वय झाल्याचं जाणवतं आता कधी कधी पायही दुखतात एखाद दिवशी खूप काम पडतंय का ग तुझ्या एकटीवर नाही हो तसं काही नाहीये आणि ह्या सगळ्या असतील तेव्हा करतात की मदत खूप करतात पण मलाच वाटतं की दिवसभर बिचाऱ्या बाहेर काम करून येतात पुन्हा घरात कशाला कामाला लावायचंय त्यांना आपण तुझ्या हाताखाली एक मुलगी ठेवूयात का वर कामाला मदत होईल नाही नाही नको नाही काही गरज नाही अगं काय हरकत आहे या सगळ्या होत्या तेव्हा गरज नव्हती आता बरीचशी कामं तू एकटीनेच करतेस ना आई अहो बरीचशी कामं स्वयंपाकाचीच असतात आणि बेसिक तयारी करतात ना ह्या सगळ्या आणि तुम्हाला माहितीये ना आपल्या घरात कोणालाच बाईच्या हातचा स्वयंपाक आवडत नाही आणि मलाही करायला खरंच खूप आवडतं आणि अगदीच कधी अगदी माळे आवरणं किंवा पडदे धुणं असं काही काम असलं ना तर माळीबुवांच्या बायकोला घेते ना हाताशी मी ते सगळं ठीक आहे ग पण एवढ्या सगळ्या माणसांचं जेवण आणि इतर काम तू एकटीनं करणं योग्य नाही तूच आजारी पडलीस तर केवढ्याला पडेल ते काही नाही होतंय मला खरंच बघू मी बोलते सगळ्यांची तू पडतेस का इथेच थोडा वेळ नाही हो पडते कसली संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची जाते मी तुम्ही पण येताय का येते जरा गच्चीवर फेऱ्या मारते आणि येते तेवढीच तुला मदत नको आई त्यासाठी नाही विचारलं मी तुम्हाला तुम्ही तिथे असलात की बरं वाटतं नितीन नितीन हा ताई आलो तू बाहेरून कुठून आलास ते रोज रोज स्वतःच्या हातचा चहा पिऊन कंटाळा आला होता म्हणून मी बाहेर टपरीवर जाऊन मस्त चहा पिऊन आलो अरे वा आज वेळ कसा काय मिळाला तुला हो आज लताबाई वेळेवर आल्या ना मग त्यांची कामं त्यांनीच पूर्ण केली मला करत बसावं लागलं नाही त्यांची कामं म्हणून आज मिळाला थोडा वेळ म्हणजे आता लताबाई सिन्सिअर झाल्यावर तू कामाची टाळाटाळ करणारस का जान्हवी आता ह्याचा क्लास घे बाई आता बर मला कशाला बोलवलं होतं नाही म्हंटल आम्हाला टपरीवरच चहा पाजणार आहेस का इथे करून देणार आहेस स्वतःच्या हातचा नाही आता आणतो लगेच आणतो नितीन ए नितीन इथे कुठे बर्फ मिळेल का रे बर्फ बर्फ आजूबाजूला बघा बसा बसा बर्फ मिळेल का आजूबाजूला कुठे मी बघतो बघ 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 सर काय होतंय तुम्हाला तुम्ही बसता का बसणं शक्यच नाही शक्यच नाही पण मग काय होतंय तुम्हाला सर आणि इतका घाम का आलाय घाम आलाय ना आलाय ना येणारच ग टेन्शन आलंय मला कसलं टेन्शन कशामुळे परवा साहेब येणार आहेत ना ब्रँच मध्ये म्हणून टेन्शन आलंय मला पण तुमचे साहेब येणार आहेत यात टेन्शन येण्यासारखं काय करेक्ट हा प्रश्न तुम्हाला पडलाच पाहिजे काय आहे ते साहेब आहेत माझे म्हणजे मी ज्यांच्या हाताखाली काम करतो असे साहेब आहेत ते म्हणजे माझ्या कामाचं इव्हॅल्युएशन करायला येणार आहेत ते साहेब आहेत माझे म्हणून मला टेन्शन आलंय पण आम्हाला कुठे येतं टेन्शन गीता मॅडम तुमच्यात आणि माझ्यात बारीक फरक आहे मी संवेदनशील आहे म्हणजे कुणी माझ्या कामाचं कौतुक केलं की मला बरं वाटतं कुणी माझ्या कामावरून मला बोललं की मला वाईट वाटतं कोणगेपणा ही सरसकट एकच भावना नसते माझ्या मनात
माझं काम बघून कुणीतरी माझ्या पाठीवर कौतुकाने थाप मारावी यासाठी प्रयत्न करतो मी गीता मॅडम. थापच मारायची ना, मग मारा थाप. कि तुमचा स्टाफ सिन्सिअर आहे, खूप चांगला आहे, मस्त बसेल थाप. कुठून शिकून येता आपण हे सगळं गीता मॅडम? कुठून सुचतं आपल्याला हे? हे सगळे आपले विद्वत्तापूर्ण बोल ऐकताना मला आपल्या समोर अगदी लहान झाल्यासारखं वाटत. ई सर, तुम्ही माझ्यापेक्षा कसे लहान असाल? वा वा, आपल्याला काहीही कळलेलं नसताना अव्याहतपणे बोलत राहण्याची ही जी खुबी आहे ना, त्याबद्दल तर मला तुझा जाहीर सत्कार करावा असा वाटतोय. जाहीर सत्कारासाठी एखादं स्थळ सुचवता का? स्थळ? अरे फारच अपेक्षा केली मी आपल्याकडून. आपल्या चिमुकल्या मेंदूवर ताण पडला असेल ना. आपल्या जाहीर सत्कारासाठी एखादं स्थळ सुचवा असं मी म्हणालो. दिल्लीचं रामलीला मैदान रिकाम आहे का बघतो. सर सत्कार वगैरे नको, तुम्ही जर आम्हाला थोडं कमी बोललात तर जास्त बरं होईल. अरे बापरे, इतक्या निष्पाप जीवाला बोलण्याचं पाप माझ्या माथी आलं का? मी प्रायश्चित्त घेईन बरं ताई, मी प्रायश्चित्त घेईन. फक्त साहेब येऊन गेलेलो परवा कि मी प्रायश्चित्त घेईन, चालेल तुम्हाला? स्मितुडी स्मितुडी, या जन्मी केलेला या जन्मी भोगून जावं लागतं, लक्षात ठेव. तू का फोन केला तस बाबडा, बोल बोल. सर बला घाबरतात. ब या अक्षराला सर घाबरतात. बॉस आणि बायको. आता तू काय स्वतःच नाव बदलून ब वरून सुरू होणार नाव ठेवणारस का? ए, तू उगाच त्यांची बाजू घेऊ नकोस. आधीच माझ्या डोक्यात गेले ते ऍज युजुअल. हे बघ गीता, आणि तू सुद्धा त्यांच्यावर चिडण्यापेक्षा आणि त्यांची टिंगल करण्यापेक्षा त्यांना सहकार्य करा रे सरा. ही आली बॉस ची चमची. ए तू काय बघत बसलायस? जा माझ्यासाठी कॉफी घेऊन ये आणि याच्यासाठी चहा. आणतो ना. किती वाजले हो? ते सरू मावशींच वधूवर सूचक मंडळ उघडलं असेल का? फोनच करून बघते ना. का बर? अहो फोन करून गेलेलं बरं, उगाच हेलपाटा नको पडायला. परत जातेस तिकडे? हो मग. अहो किती दिवस झाले त्यांच्याकडे पेंट्याची पत्रिका देऊन आपल्याला अजून काही कळलेलं नाही. दिवस कुठे कला, 5-7 दिवस झाले असती. मग त्यांच्याकडे काही कुठल्या स्थळांची माहिती नसेलच का? कुठे दिली त्यांनी आपल्याला ती? अगं पिंट्यासाठी सुटेबल अशी स्थळं आत्ता नसतील कदाचित त्यांच्याकडे. असं काही नाही, कदाचित मुद्दामच ते आपल्याला त्या स्थळांची माहिती देत नसतील. श्रीमंत मुलींची स्थळं आपल्यापासून लपवून ठेवत असतील. का असं का करतील ते? आपण गरीब आहोत ना म्हणून. हे बघ त्यांचं काम आहे स्थळ सुचवणं, त्या तेवढंच करतात बरं का. मंडळातले लोक मुद्दामून कुणापासून स्थळ लपवून ठेवायचं वगैरे असं काही नाही करत. जानूने त्यांना सांगितलं नसेल कशावरून? आता जानू कशाला सांगेल त्यांना असं करायला? तिला कुठे हवंय भावाचं भलं व्हायला? बहीण भावांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. हो हो पिंट्याचा आहे, पण तो पडला अगदी सरळ स्वभावाचा होळसट. पण जानू आहे ना पक्की. जानूचाही जीव आहे खूप पिंट्यावर. मग नवऱ्याला सांगून चिकटवून काने घेतलं त्यांच्या कंपनीत? सांगा ना, काय मोठं अवघड होतं का? नवऱ्याचेही असे काही कान फुंकले आहेत ना की त्यानंतर त्याने तो विषय काढायचाच बंद केला. का बरं? कारण जानूचीच तशी इच्छा नव्हती ना, म्हणूनच ना. तिने पिंट्याच्या दृष्टीने योग्य तेच केलं, त्याचाच विचार केला तिने. हो पिंट्याला दारोदार भीक मागायला लावून फार मोठं भलं केलं तिनं भावाचं. अगं पण त्यानंतर त्याने स्वतःहून नोकरी मिळवली ना. अहो ही काही नोकरी आहे का? चार लोकांना सांगावं अशी काही नोकरी आहे का त्या नोकरीमध्ये? तसं हा फक्त घरात बसून राहत नाही एवढंच. अगं पण मजेत आहे की तो? बरं चाललंय त्याच. बरं चाललंय ना, मग लग्न करायला काय हरकत आहे? कला हा निर्णय त्याचा त्याला घेऊ दे. अहो त्याला कुठे एवढी अक्कल आहे? असती तर जानू सारखं श्रीमंत स्थळ गाठलं असतं. जानूने कसा श्रीमंत मुलगा पटवलाय. कला मला या विषयावरून तुझ्याशी भांडत बसायचं नाही, पण मेहरबानी करून जानू विषयी काहीही बोलू नकोस. जानूशी बोलू का? हा जानूशी बोलू का मी? हे बघा मला फक्त पिंट्याचं लग्न होण्याशी मतलब आहे, आणि याच्यात जानूने अक्कल हुशारी करून आडकाठी आणू नये एवढंच माझं म्हणणं आहे. तिला म्हणावं तू गोखले आहेस ना आता, गोखल्यांकडे बघ. आमच्यामध्ये लुडबुड अजिबात करू नको, आमचं आम्ही काही ते बघून घेऊ. दर महिन्याला जे काही पैसे देतेस ना तेवढे पैसे आणून दे बस.
त्या पिंट्याच्या वयाच्या पोरांची लग्न झालेली आहेत. ह्यानेच कशाला मागे राहावं त्याच्या? पोराला काय सांगते ना ते कळत नाही. आणि अरे श्री, तुला सांगायचंच राहिलं. सॉरी, तू कामात आहेस ना, मी नंतर बोलते. अरे अगं, कामात नाहीये, मी मेल चेक करतोय. ऑफिस मध्ये करता आली नाहीत म्हणून मग आता करतो. बोल. अरे नाही, राहू दे, होऊ दे तुझं काम, मग बोलूया. अगं मी काम नाही करत आहे जानवी. आणि तसं असतं तर मी तुला सांगितलं असत ना. बोल. तसही मला तू जे काही सांगतेस ऐकायला आवडतच. अरे त्या लताबाईंनी आज आश्चर्याचा धक्काच दिला माहितीये सगळ्यांना. तुला लताबाई आठवत आहेत ना? मी बोलले होते ऑफिस मधल्या. हा हा हा, त्या त्या नेहमी उशीर येतात त्या ना. हा, त्यांचं काय? पण आज चक्क वेळेत येऊन सगळ्यांना धक्का दिला त्यांनी. अरे वा, मग काय, सगळे आनंदात. सर खुश, आम्ही खुश, सगळीकडे आनंदी आनंद. चांगलंय. मला वाटलं होतं खूप बोलावं लागेल त्यांच्याशी, त्यांना समजवावं लागेल, त्यांचा प्रॉब्लेम काय हे समजून घ्यावं लागेल. पण यातलं काहीच झालं नाही. म्हणजे मी अगदी थोडस बोलले रे. बायको, तू थोडं जरी बोललीस ना तरी खूप काही घडत. गप्प बसा श्री. अरे अरे अरे, जामी नाही बोलणार. सॉरी सॉरी, चेष्टा नाही करत. बोल आता सिरियसली ऐकतो. तर त्या वेळेवर आल्या पुढे. हो ना. अरे हे एवढं सोपं होतं, मग इतके दिवस कुणीच का नाही केलं असा प्रश्न पडला होता मला. जानवी, हे असे इश्यूज ना शांतपणे पेशंटली सोडवायचे असतात. आणि हे समोरच्या माणसावर अवलंबून असतं. म्हणजे कधी कधी समोरचा माणूस खरंच खूप बेजबाबदार असतो, किंवा त्या माणसाची खरंच काहीतरी बारीकशी अडचण असते. पण एकदा का त्या माणसाला यावरचं सोल्युशन सापडलं की झालं. उडत असतात रे त्या बिचाऱ्या श्री, काहीही बोलत नाही बाई, पण सतत कुठेतरी हरवलेली असते रे, त्यांच्याच विचारात असते. मग पुढे काय झालं? नाही, लोकांना बोलतं करण्याच्या विषयात आपला हातखंड आहे श्री. छे बाबा, मी जाते. अग, चेष्टा करतोयस ना तू माझी? अग, चिडतेस कसली? चेष्टा नाही करते मी, कौतुक करतोय तुझ. फक्त थोडस असं ट्विस्टेड कौतुक करतो. मान लो हे ट्विस्टेड कौतुक. बर ठीक आहे, बघ मी नाही करत तुझ कौतुक. म्हणजे असं कौतुक नाही करत असं मला म्हणायचंय. आता मी एकदम सिरियसली बोलतोय. हा, सिरियसली बोलतोय. मला असं वाटतं की तू पुन्हा एकदा त्यांच्याशी बोल, आणि त्यांना जर काही आर्थिक विवंचना असेल ना तर मग मला सांग ना, आपण करू त्यांना मदत. अरे आता मी परवाही विचारलं त्यांना काय प्रॉब्लेम आहे म्हणून, पण त्या काही सांगतच नाहीत. दोन तीन वेळा विचारलं, कोणाशीच काही बोलत नाहीत. मग मीही इन्सिस्ट नाही केलं त्यांना. हा म्हणजे एका लिमिटच्या पलीकडे जाऊन आपण कोणाला फोर्स नाही करू शकत ना त्यांचा प्रॉब्लेम सांगायला. पण जानवी, तुला माणसांच्या मनामध्ये शिरता येतं. अगं माणसं तुझ्या समोर त्यांचं मन अगदी सहजपणे मोकळं करतात, बोलतील त्या. हे पण तुला खरं सांगू, संधी मिळता क्षणी आपल्या अडचणींचा पाढा घडाघडा असा तिराईत माणसाकडे यांनी वाचला नाही ना, मला खूप आवडलं. जानवी, तुझ्या पर्सनॅलिटी मध्ये जे जे वात्सल्य, जे ममत्व आहे ना, त्याचा कोणालाही पटकन आधार वाटू शकतो. एखाद्या आईचा वाटावा असा काही श्री. आणि ऍट द सेम टाइम एखाद्याला वेड लावण्या इतपत तू आकर्षकही दिसू शकतेस. कस काय जमतं बुवा? काहीही आयश्री. या म्हणजे आता तूच माझं बोलणं सिरियसली घेत नाही. आता बोलणं बंद कर आणि खालती जेवायला चल, सगळे वाट बघताय. ये लवकर. आलो 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 आलो. तुम्ही दोघी बसा ना जेवायला. आई तुम्ही बसा, तुमचं होऊ दे ना, मग बसतो आम्ही लगेच. वहिनी, तू ना लबाडी करतेस बर का? काय म्हणजे, दादा असतो ना तेव्हा गुपचूप सगळ्यांबरोबर बसते जेवायला, आणि तो नसतो ना तेव्हा होतच लगेच तुझं वाढणं बिडणं सुरू. भाऊजी,
अहो मी केलेला स्वयंपाक जेव्हा तुम्ही सगळे इतक्या समाधानाने खाता ना ते माझं यश असत आणि ही यशाची भावना मला खूप आवडते. पण आई तुम्ही खरंच बसा ना, तुम्ही दमलेला दिसताय. मी आहे ना, मी बघते, तुम्ही बसा बघा. अग नाही, बसू पाच मिनिटात, थांब, होऊ दे त्यांचं. याच विषयावर मला बोलायचं होतं सगळ्यांशी. खरं म्हणजे सगळे असतानाच बोलणार होते, पण हरकत नाही. काय ग, पूर्वी तुम्ही सगळ्या घरी असायचात, सगळी काम वाटून घ्यायचात. म्हणजे आता तुम्ही सगळ्यात तुमच्या वाटण्याची काम करता, नाही असं नाही, पण जो घरात असतो ना त्याच्यावरच सगळी कामं पडतात. मला वाटत आजकाल नर्मदाच तसं होत आहे. आई राहू दे ना, मला सगळ्यांचं मत तर घेऊ दे. तर मला असं वाटत की आपण स्वयंपाकाला बाई ठेवावी. ए स्वयंपाकाला बाई? नाही नाही प्लीज नको. ए हो खरंच नको. म्हणजे तिला किती शिकवलं ना तरी ते आपल्या चवीचं होत नाही. अगं आई साध्या घडीच्या पोळ्या येत नाहीत त्यांना. फुलके म्हणे फुलके. एका घासात एक फुलका संपतो, त्याला काय अर्थ आहे. नको प्लीज बाई बी नको स्वयंपाकाला. असं गरमागरम अशी पोळीवर असं तूप टाकून खाण्याची मजा आहे ना, ती सकाळी आलेल्या बाईंनी रंधा मारल्यासारख्या पोळ्या केलेल्या असतात ना, ते खाण्यात नाही गणि. आईजी मला नाही गाव आवडत सकाळी करून ठेवलं रात्री जेवायला. ए हो 100% चव बदलते आणि मुळात ताजं केलेलं खाणं चांगलं. आई खरं सांगू का, स्वयंपाकीण बाईंनी केलेला स्वयंपाक मला पण नाही आवडत. नाही आपण वरकामाला हवी तर ठेवू एखादी बाई, पण स्वयंपाकाला नको. अगं वरकामाच्या बायका सुद्धा काय, आठवते आपण एक वरकामासाठी बाई ठेवली होती. अगं जान्हवी ती भांडी घासून गेल्यानंतर वहिनी तीच भांडी परत घासायची. बेबी आपण साबण वापरतो ना त्याच्या दुप्पट साबण लागायचा तिला, आणि साबण सगळ्या भांड्यांना असायचा. ई अगं पण नर्मदावर खूप भार पडतोय ग आई. अहो सगळ्या करतात ना मदत, आणि जान्हवी असते हाताशी, ती तर खूप मदत करते. नर्मदा अगं जान्हवी आणि तुझ्या वयात फरक आहे ना ग. आपण पूर्वी करत होतो म्हणून आताही करू ह्या म्हणण्याला काय अर्थ आहे. शरीर आहे ते थकायला होत. हे बघ तुला उत्साह आहे, तुला आवडत, हे सगळं ठीक आहे, पण मदतीला कोणीतरी हवं ना ग. हा मला हे पटत. आई तू मदतीला कोणाला तरी घे, म्हणजे वरची सगळी कामं त्यांना सांग, पण स्वयंपाक मात्र तूच करायचा. आई अग गोड्या मसाल्याची आमटी मी त्या बाईंच्या हातची इमॅजिनच करू शकत नाही. नाही नाही ती तूच करायचीस. श्री आई असू दे ना, श्री एवढा म्हणतोय ना आता ब्रह्मदेवानी सांगितलं ना तरी मी स्वयंपाकाचं काम दुसऱ्या कोणाच्या हातात द्यायची नाही. माझ्याच्याने होणारच नाही ते, मला जमेल तसं हळूहळू करेन ना. आणि जान्हवी पण आहे मदतीला. पण आत्ता जान्हवी बस जेवायला. हे तुम्ही बसा. अगं लहान तू आहेस ना म्हणूनच म्हणते तुम्ही बसा, मी वाढते बस. आई नर्मदा बस. काही गंमत आहे बघा ना, अहो सोन्यासारख्या मुलाला खर तर मुलींच्या रांगा लागल्या पाहिजे तिकडे. हो पण काय करणार, आमची बाजू जरा लंगडी आहे ना. आणि तुम्हाला सांगते सरू मावशी, आमची ती बाजू मात्र काही कोणाला सांगू नका. श्रीमंत मुलींची स्थळ पाहिजेत, कळलं का? हा श्रीमंत स्थळ. पण काय होत माहितीये, सगळ्यांनाच सुस्थितीतली स्थळं हवी असतात, त्यामुळे अशी स्थळं ना राहतच नाहीत, पटकन जातात. हो पण मग असं कुठलं स्थळ आलं की तुम्ही आधी आम्हालाच सुचवा ना. तशी घाईच आहे आम्हाला. अहो पण तसं पिंट्याचं वय कुठे उलटून चाललंय, लहान आहे तो आणि तसा दिसायलाही लहान खुराच आहे. आणि कसं असतं ना आजकाल मुली सुद्धा 20व्या वर्षी लगेच लग्न नाही करत, शिक्षणानंतर 1-2 वर्ष नोकरी करतात आणि मगच लग्नाचा विचार करतात. हो पण आम्हाला आपला आत्ताच करायचं. आणि मी तुम्हाला काय सांगते, श्रीमंत मुलीचं स्थळ आणलं ना
तर मी अगदी व्याजासकट तुमचे पैसे देईन. अहो पैशाचं काय एवढं? बरं 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 ठेवू मी. हा पण ते स्थळांचं मात्र लक्षात ठेवा. हा हा चला ठेवते. आई तू हे काय चालवलंयस? तुझं लग्न जमवते तुझ्याच्याने काही प्रयत्न होत नाहीये म्हणून मी करते. अगं पण आई आत्ता आत्ता लग्न कशासाठी? का? अरे मग काय संन्यास घेणार आहेस का तू? का ब्रह्मचारी राहायचं आयुष्यभर? आई आई मला अजून भरपूर काही करायचंय का आयुष्यात आणि मला आतापासून संसारात अडकायचं नाही. प्लीज हे बघ पिंट्या, माणसाने अंथरूण बघून पाय पसरावे, कळलं ना? आणि तू काय दिवे लावणार आहेस ना ते माहित आहे मला. नाका समोर चाला, नोकरी करा आणि पगार मिळवा. खूप झालं हे, खूप झालं. आपली कुवत पाहून झेप घ्यावी. अरे श्रीमंत मुलीशी लग्न कर, सासरचा भरणा चालू राहील, तूही सुखी आणि आम्हीही सुखी. आई अगं काय कारणासाठी लग्न करतेस तू माझं? हे बघ खूप स्पष्टपणे सांगतोय मी तुला, मला आता लग्नाच्या भानगडीत पडायचं नाहीये. मुस्कट थोडी ना पिंट्या, काय बोलतोयस तू मूर्खासारखं? हा काय लग्न करणार नाही, लग्न करणार नाही. बघते ना मी कसा लग्न करत नाहीस ते. अगं ते तरी माझं मला ठरव दे ना तू. तुला अक्कल आहे का तेवढी? तुझ्याच्याने काहीही होणार नाहीये. माझ्याच्याने काही होणार नाहीये, काही होणार नाहीये असं सतत का बोलत असतेस तू आई? अरे निदान तेवढं बोलल्यानंतर तुझ्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडेल म्हणून. तुझं तुला काही कळेल अशी आशाच वाटत नाहीये रे मला. सतत मला बोलत राहा, सतत बोलत राहा मला असंच काय. आई सचिन तिळतिळ तुटतोय ते कळतच नाहीये त्याला.